की बहीण योजनेच्या धर्तीवर महिलांसाठी अजून एक नवीन योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं आजपासून सुरू केलेली आहे. या योजनेचा फॉर्म जर आपण भरलात तर महिलांना दर महिन्याला त्या ठिकाणी 5,000 रुपये मिळणार आहेत. आता अर्थातच ही योजना लाडक्या बहिणींसाठी देखील असली तरी देखील या योजनेसाठी सर्वच महिला पात्र नसणार आहेत. या योजनेचं नाव माझी सक्षम बहीण योजना असं आहे. आता या योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र ठरतील आणि कोणत्या अपात्र, म्हणजेच योजनेचा लाभ, योजनेचे 5,000 रुपये महिन्याला कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार नाहीत, सविस्तर माहिती, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती, आपण व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सर्व माता भगिनींना बहिणींना विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक करावं जेणेकरून आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणि आता महिलांना नक्की काय मिळणार. तर बघा, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना आणण्याचा उद्देश होता की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला यश मिळावं, पुन्हा एकदा ते निवडून यावेत. आता दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याची आचारसंहिता उद्या परवा लागू शकते. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना सरकार दरमहा 1,500 रुपये देत आहे. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला 1,500 रुपये सरकारनं प्रत्येक महिन्याला जुलै महिन्यापासून दिलेले आहेत. आतापर्यंत महिलांना 7,500 रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. हे पा, तुम्ही कमेंट करून मला सांगा, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्हाला 7,500 रुपये टोटल आले की नाही. म्हणजे जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये, सप्टेंबरचे 1,500 आणि त्यानंतर दिवाळी बोनस म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000, असे टोटल 7,500 रुपये तुम्हाला आले की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा. जेणेकरून ज्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे, तर त्यांच्याकरता काहीतरी सोल्युशन, काहीतरी मार्ग त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल सरकारच्या माध्यमातून. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला आणि या योजनेचा लाभ सुद्धा घेतला. आता सरकारच्या या लाडकी बहीण योजनेचं बरंच कौतुक महिलांकडून होतंय आणि महायुतीतला प्रत्येक पक्ष देखील या योजनेचं श्रेय घेताना दिसून येतोय. परंतु झालंय असं की आता या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मात्र प्रचंड भार पडतोय. करदात्यांच्या पैशातूनच, म्हणजे जे लोक टॅक्स भरतात अशा टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशातूनच या योजनेचे पैसे सरकार देतंय अशी टीका या योजनेवर होत आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम द्या अशी मागणी विरोधकांनी केली होती. आणि बघा, सरकारनं आता त्याच्याही पुढे जाऊन महिलांना दर महिन्याला 5,000 रुपये देणारी नवीन योजना आजपासून सुरू केली. मात्र महायुती सरकारनं यांच्या टीकेला भेक घातली नाही आणि लाडकी बहीण योजना चालू ठेवली. आता याच दरम्यान महिलांसाठी अजून एक आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे. होय, महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी या योजनेची सुरुवात केलेली आहे. योजनेचं नाव काय आहे? सक्षम भगिनी. आता बघा, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी देण्यात येणार आहेत. बघा काय केलं जाणार आहे, तर ही जी योजना आहे सक्षम भगिनी, तिचा देखील उद्देश आहे की महिलांना स्वावलंबी बनवायचं आहे आणि ही योजना बचत गटांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. महिलांना त्यातून रोजगार मिळणार आहे. आता जो पहिला कार्यक्रम या योजनेचा घेतला गेला, या कार्यक्रमामध्ये सुमारे 5,000 जास्त महिलांनी सहभाग घेतला होता. 5,000. सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिलं. सगळ्यांना माहिती, महिलांना आर्थिक पाठबळ मिळालंय, पैसा मिळालाय. आणि आता त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली. आता एक नवीन योजना महिलांसाठी त्यांनी सुरू केली आहे. कुणी? सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी. आणि या योजनेचं नाव आहे सक्षम भगिनी योजना. आता या उपक्रमाचा जो उद्देश आहे, या योजनेचा उद्देश काय, तर महिलांना आत्मनिर्भर बनवायचं, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना स्वावलंबी बनवायचं, त्यांच्या हाताला रोजगार मिळवून द्यायचा, म्हणजे काम मिळवून द्यायचं. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनांमधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. आता याचा थोडासा अर्थ लक्षात घ्या. जर तुम्ही बचत गटामध्ये आहात, जर नसाल तर तुम्ही स्वतःची नोंद करून घ्या, स्वतः एखाद्या बचत गटाशी तुम्ही जोडून घ्या, त्या बचत गटात तुम्ही सामील व्हा. तर ज्या ज्या महिला बचत गटामध्ये आहेत अशा महिलांना विना भांडवल, म्हणजे पैशाची गरज नाही, पैशाची सोय सरकार करेल, उत्पादनाची संधी सरकार मिळवून देणार आहे. आणि त्यांची ही जी उत्पादनं आहेत, मग तुम्ही घर बसल्या त्या ठिकाणी पापड लाटू शकता, घर बसल्या लोकर काम, विणकाम करू शकता, घर बसल्या तुम्ही लोणची, तुम्हाला जे काही येतं, लोणची असतील किंवा पापड असतील, खडू असतील, जी वस्तू तुम्हाला बनवता येते तर त्या वस्तू तुम्ही बनवायच्या आहेत, त्या सर्व वस्तूंमधून तुम्हाला पैसे मिळवून द्यायची सोय, तुम्हाला उत्पन्न द्यायची सोय सरकार करणार आहे. थोडक्यात तुमच्या वस्तूंची विक्री करायची, त्याचं मार्केटिंग करायचं, हे सगळं काम सरकार करणार आहे. तुम्ही फक्त वस्तू बनवायच्या आहेत आणि त्या सरकारला द्यायच्या आहेत. तर नवरात्रीच्या निमित्तानं, सध्या नवरात्री सुरू आहे सगळ्यांना माहिती आहे, या नवरात्रीच्या निमित्तानं या उपक्रमाचं उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केलं. त्यामध्ये 5,000 जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा त्या ठिकाणी 5,000 अधिक महिला उपस्थित होत्या आणि या सर्व महिलांना या सक्षम भगिनी योजनेचा लाभ मंत्री महोदयांनी, चव्हाण साहेबांनी दिलेला आहे. आता उपक्रमात बघा नक्की काय केलं जाणार आहे, हा प्रश्न आहे की उपक्रमात नक्की, या योजनेमध्ये नक्की काय केलं जाईल. तर या उपक्रमांतर्गत शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. म्हणजे महिलांनी वेगवेगळे पदार्थ बनवायचे. आता दिवाळी, तुम्ही दिवाळीचे सुद्धा पदार्थ त्या ठिकाणी बनवू शकता, जसं की लाडू असेल, करंजी असेल, चकले असतील, तर हे महिलांनी बनवलेले पदार्थ किंवा काही मिठाई असतील आणि सोबत काही वस्तू तुम्ही आकाश दिवेसुद्धा बनवू शकता, वेगवेगळ्या वस्तू. तर या पदार्थ आणि वस्तूंना ऑर्डरनुसार
वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. महिलांचं काम आहे बघा, त्यामुळे महिलांनी घरीच वस्तू तयार करण्याची आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला काही त्रास घ्यायचा नाही, फक्त तुम्ही घरच्या घरी वस्तू बनवायच्या, पदार्थ बनवायचे आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळवून द्यायची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. आता या उपक्रमामुळे, या योजनेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर स्वावलंबी बनण्यास मदत होणार आहे असं मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितलंय. तर बघा, लाडकी बहीण योजनेनंतर आता सक्षम बहीण ही जी योजना आली आहे, तर त्याचा परिणाम नक्की काय होतो, महिला मतदारांना हा उपक्रम ही योजना कशी वाटते याच्यावर अनेकांचं लक्ष आहे. तर आता तुम्ही एक बहीण म्हणून तुमच्या मतदारसंघात जे कोण आमदार असतील, खासदार असतील किंवा जो कोणी सरकारी प्रतिनिधी आहे, तर त्यांना देखील त्या ठिकाणी सांगा की आम्ही बचत गटामध्ये आहोत आणि आम्हाला सुद्धा सक्षम भगिनी उपक्रम आमच्यासाठी सुरू करायचा आहे. आम्ही काही वस्तू व पदार्थ तयार करणार आहोत, त्याला बाजारपेठ मिळवून द्यायचं काम तुम्ही सरकार म्हणून करा. तर अशी मागणी तुम्ही त्या ठिकाणी ठामपणे मांडा. तुमचे जे कोण लोकप्रतिनिधी आहेत, मग सभापती असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांना तुम्ही सांगा की ज्या प्रकारे डोंबिवलीमध्ये हा उपक्रम सरकारने सुरू केला आहे, तसाच उपक्रम आम्हाला आमच्या इथे देखील, आमच्याही भागात, आमच्या गावात, आमच्या शहरात आम्हाला हवा आहे. तर तशी तुम्ही मागणी करा, सरकारला तुमचं ऐकावं लागणार आहे. तर महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची घोषणा सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि त्यातून महिलांना 5,000च काय, तर त्या जशी मेहनत करतील त्याप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर ही नवीन योजना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या गावात, तुमच्या भागात योजना सुरू झाली की नाही ते सुद्धा सांगा. लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तुम्हाला मिळाला की नाही ते सुद्धा सांगा. जर मिळाला नसेल तर स्पष्टपणे सांगा, त्यावरती सोल्यूशन तुम्हाला नक्की दिलं जाईल, त्याचे सगळे अपडेट तुम्हाला आम्ही देऊ. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून संपूर्ण राज्यभरामध्ये ही माझी सक्षम बहीण योजना कार्यान्वित होईल, लागू होईल. लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. एकदा का आचारसंहिता लागली की त्यानंतर अशा कोणत्याही योजना सरकारला राबवता येणार नाहीत आणि म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जेवढ्या जास्त बहिणी मागणी करतील तितक्या लवकर ही योजना तुमच्यासाठी तुमच्या भागामध्ये सरकारकडून सुरू केली जाईल. तर या योजनेशी संबंधित जे काही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला जर हवं असेल तुमच्या मोबाईलवर, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे या योजनेचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुमच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सातत्यानं येत राहील.